ठाण्यातील घोड बंदर रोड तसा झपाट्याने विकसित होणारा भाग आणि याच भागामध्ये वेगवेगळे बिल्डर्स नामांकित बिल्डर्स आपले नवनवीन प्रकल्प घेऊन येताना दिसत आहेत आणि त्यापैकीच महत्त्वाचा मानला जाणारा प्रकल्प आहे रौनक ग्रुप यांचा मॅक्झिमम सिटी आणि याच ठिकाणी म्हाडाच्या कोकण लॉटरीच्या माध्यमातून 20% सर्व समक्ष योजनेअंतर्गत 203 घरे उपलब्ध केलेली आहेत आणि याच प्रकल्पाची आज आपण सैर करणार आहोत. मित्रांनो, नुकतीच म्हाडाच्या कोकण मंडळाकडून जवळजवळ 5311 घरांची जाहिरात आलेली आहे आणि त्याची ऑनलाईन प्रोसेस सुरू आहे आणि अनेकांनी कमेंट्स केले होते मित्रांनो की नेमका ज्या ज्या ठिकाणी घर आहेत त्या त्या ठिकाणी साईट व्हिजिट करा आणि तेथील लोकॅलिटी तेथील आजूबाजूचा परिसर याची आम्हाला माहिती द्या असे अनेक कमेंट्स आलेले आहेत. आणि आज आपण आलेलो मित्रांनो स्कीम कोड क्रमांक 364 रौनक ब्लिस उन्नती असोसिएट्स जो काही वाढिवली गाव आहे किंवा ओवळा गाव आहे ठाणे या ठिकाणी आज आपण आलेलो आहोत आणि याच प्रकल्पासंदर्भात आज आपण सविस्तर माहिती पाहणार आहोत. नमस्कार मित्रांनो, कसे आहात सगळे? मजेत ना? स्वागत आहे आपल्या सर्वांचं या युट्यूब चॅनलवरती ज्याचं नाव आहे आरके प्रॉपर्टी न्यूज. मित्रांनो, खरं तर 364 रौनक ब्लिस जे काही मागे तुम्ही मॅक्झिमम सिटी बघताय प्रकल्प याच ठिकाणी रौनक ब्लिसची 203 घरे अल्प उत्पन्न गटासाठी उपलब्ध करून देण्यात आलेली आहेत. या प्रकल्पासाठी आजूबाजूचा परिसर मी तुम्हाला दाखवलो मित्रांनो, कनेक्टिव्हिटी किंवा आजूबाजूचा परिसर बघितला आहे. आता आपण जाणार त्या प्रकल्पाच्या आतमध्ये जिथून आपल्याला ही एंट्री आहे मॅक्झिमम सिटीची जे काही एंट्री आहे इथून आपल्याला आतमध्ये जायचं आहे आणि आतमध्ये गेल्यानंतर मी तेथील प्रोजेक्ट दाखवणार आहे आणि बाकीची जी काही माहिती आपल्याला मिळेल ती मी तुम्हाला दाखवणार आहे. मित्रांनो, जर तुम्ही आमच्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज सबस्क्राईब करा, लाईक करा आणि हो बेल आयकॉन प्रेस करायला मात्र विसरू नका. चला तर आपण जाऊ या प्रकल्पाच्या आतमध्ये आणि पाहूया या प्रकल्पाबाबतची अधिकची माहिती. तर चला तर मित्रांनो आता या प्रकल्पाबाबतची सविस्तर माहिती अशी पाहूया. स्कीम कोड क्रमांक आहे 364 रौनक ब्लिस MS उन्नती असोसिएट्स मौजे वडवली अँड मौजे ओवळा ठाणे. रौनक ब्लिस बिल्डिंग नंबर A4 विलेज ओवळा जी घोडबंदर रोड ठाणे असा त्याचा पत्ता आहे. इथे तुम्ही इतर जे काही डिटेल ते पाहू शकता. इथे बघा कॅटेगरीज SC ST NT DT JR FF म्हणजे जवळजवळ सगळ्याच प्रवर्गासाठी घरे उपलब्ध करून देण्यात आलेली आहेत. बिल्ड एरिया मित्रांनो 58.53 58.84 आणि 58.49 स्क्वेअर मीटर. कार्पेट एरिया आहे 36.48 36.68 आणि 36.46 म्हणजे एकंदरीत जर तुम्ही कार्पेट एरिया जर पाहिला चौरस फूट मध्ये तर जवळजवळ 392 ते 395 याचा कार्पेट एरिया आहे. मित्रांनो 390 ते 395 दरम्यान याचा कार्पेट एरिया आहे म्हणजे 395 स्क्वेअर फीट. कॉस्ट याची किंमत आहे मित्रांनो 19,47,700 आणि 19,58,000 आणि 19,46,400 अलग अलग किंमत आहे. EMD मित्रांनो 10,000 रुपये त्याच्याशिवाय जे काही तुम्हाला अनामत रक्कम भरायची ती तुम्हाला भरायची जी अर्जासोबत जी काही अनामत रक्कम भरायची ती आहे म्हणजे साधारणतः 10,590 तुम्हाला अनामत रक्कम भरायची. अनामत रक्कम 10,000 आहे, 590 ही अर्जाची किंमत आहे जी तुम्हाला परत मिळणार नाही, फक्त 10,000 रुपये परत मिळतील. ही सगळी घरे LIG अर्थातच अल्प उत्पन्न गटासाठी उपलब्ध आहे. एकूण उपलब्ध घरे 203 आणि ते रेरा नंबर तुम्ही 46674 अंडर कन्स्ट्रक्शन ही घरे आहेत. नुकते ज्याचं काम सुरू झालेलं आहे आणि बऱ्याच ज्याचं जे काही पोझिशन जसं मी सांगितलं आपण पुढे पाहूया. तर या ठिकाणी रौनक ब्लिस A4 ही फक्त म्हाडासाठी बिल्डिंग आहे मित्रांनो. या ठिकाणी न्यू प्रोजेक्ट आहे. प्रपोज डेट ऑफ कम्प्लिशन आहे मित्रांनो 31 डिसेंबर 2029. लक्षात घ्या डेट ऑफ कम्प्लिशन व्यवस्थित लक्षात घ्या 31 डिसेंबर 2029. लिटिगेशन्स आहेत इथे बऱ्यापैकी वाद आहेत, न्यायालयीन वाद म्हणा किंवा वादविवाद म्हणा इथे न्याय आहेत. त्याच्यामुळं पोझिशनमध्ये अजून तारखेमध्ये मागे पुढे होऊ शकतं कारण इथे लिटिगेशन्स दाखवत आहे. आता ही सगळी माहिती मी महारेराच्या साईडवरून घेतलेली आहे मित्रांनो. रौनक ब्लिस तुम्ही पाहू शकता 31 डिसेंबर 2029 1 BHK घरे 36.25 ही 1 BHK 273 घरे या ठिकाणी उपलब्ध करून देण्यात आलेली आहेत. आणि या ठिकाणी पार्किंगचा जर विचार केला तर नंबर ऑफ क्लोज पार्किंग 410 आहेत. तसं मी माहिती घेतली मित्रांनो जवळजवळ 35 मजल्याची ही इमारत असल्याचं मला या महारेराच्या साईडवरून समजलं. म्हणजे तुम्ही पाहू शकता इथे बिल्डिंगचे जे काही स्ट्रक्चर आहेत A4 जे काही दिलेली त्यांनी साईज तिथे हे इमेज तेवढी क्लिअर नाही मित्रांनो तुम्ही पाहू शकता. तर हे एकूण जे काही फ्लोर्स आहेत ते 35 म्हणजे 35 मजले या ठिकाणी इमारतीचे दाखवलेले आहेत. 26 मजल्यापर्यंत जे काही आहे ते म्हाडाची घरे उपलब्ध आहेत. इथे तुम्ही सगळे डिटेल्स त्यांनी दिलेले आहेत तुम्ही व्यवस्थित पाहून घ्यानंतर. आणि अशा प्रकारचे एका इमारतीचे स्ट्रक्चर आहे मित्रांनो हे वेगवेगळ्या इमारती वाटतील. एकच इमारत आहे ही जी दिसते तुम्हाला त्याचं मी आता व्यवस्थित तुम्हाला मॅप दाखवतो. मेन जे फ्लोर आहे इमारत अशा प्रकारची इमारत असणार आहे बिल्डिंग नंबर A4 म्हणजे पहिल्यापासून ते
26-26 मजल्यापर्यंत म्हाड्याची घरे उपलब्ध करून देण्यात आलेली आहेत. म्हणजे इकडे एक विंग आहे, इकडे एक दोन विंग आहेत. इथून तुम्ही पाहू शकता मित्रांनो, इथे स्टेअरकेस दिलेली आहे, इथे एक स्टेअरकेस दिलेली आहे, म्हणजे दोन स्टेअरकेस आहेत. इथे जे काही लिफ्ट आहेत, दोन लिफ्ट या साईडला आहेत, दोन लिफ्ट या साईडला, म्हणजे दोन्ही विंगला दोन दोन लिफ्ट आहेत, स्टेअरकेस आहे आणि मध्ये पॅशेज देण्यात आलेला आहे. आता 1 BHK विचार केला मित्रांनो, इथून आपल्याला एंट्री मिळणार आहे. इथून हे काही दिसतंय, इथे एंट्री आहे. पहिला आहे हॉल, नंतर किचन, नंतर बेडरूम, अशा प्रकारचे स्ट्रक्चर आहे. एकंदरीत इमारतीचे स्ट्रक्चर पाहून घ्या, तुम्हाला घराचं पण स्ट्रक्चर लवकरच दाखवतो. आता तेवढं क्लिअर नाही मित्रांनो, आणि त्याच्यामुळं हे जे काही महारेरा साईडवर उपलब्ध आहे ते मी तुम्हाला सांगतोय. इथून एंट्री आहे मित्रांनो, इथे लिव्हिंग रूम आहे, लिव्हिंग रूमचा कार्पेट तुम्ही पाहू शकता. इथून पॅसेज आहे, इथे किचन लागले, किचन आहे, इकडे टॉयलेट आहे, टॉयलेट जे काही टॉयलेट बाथरूम आहे, आणि इकडे सुद्धा बेडरूम आहे, बेडरूमला सुद्धा टॉयलेट बाथरूम, म्हणजे मास्टर बेडरूम देण्यात आलेला आहे. इथे तुम्हाला डक दिसतंय, इथे कुठलीही बाल्कनी देण्यात आलेली नाही. तर आता पाहू मित्रांनो, गुगल मॅपच्या सहाय्याने नेमका तो प्रकल्प कोणत्या ठिकाणी आहे ते. तर तुम्ही या ठिकाणी पाहू शकता, मी तुम्हाला सर्वप्रथम ठाणे स्टेशन दाखवतो. हे आहे ठाणे रेल्वे स्टेशन, आणि ठाणे रेल्वे स्टेशनपासून आपण तलावपाळीकडून जर पुढे आलात सरळ, तर ईस्टर्न एक्सप्रेस हायवेपासून माझीवाडा जंक्शन आहे. माझीवाडा जंक्शनपासून आपल्याला पुढे घोडबंद रोड पकडायचा आहे. घोडबंद रोडने पुढे गेल्याच्यानंतर इथे आपल्याला डी मार्ट लागणार आहे. इथे डी मार्ट आहे मित्रांनो हे, आणि डी मार्टपासून आपल्याला लेफ्ट टर्न घेतल्याच्या नंतर सरळ न्यू डीपी रोड जो काही आहे, त्या न्यू डीपी रोडने आपल्याला रौनक ब्लीस हा प्रकल्प या ठिकाणी लागत आहे. तर इथे हा चौक आहे रौनक ब्लीसचा, आणि इथून थोडा आतमध्ये जायचा आहे. आता सॅटेलाइट मॅपच्या साहाय्याने आपण पाहूया नेमकं कसा आहे हा प्रकल्प. तर इथे तुम्ही पाहू शकता मित्रांनो, ही जी काही इमारत दिसत आहेत, हा रौनक ब्लीसचा ऑलरेडी पोजिशन झालेला प्रकल्प आहे. इथे ऑलरेडी पोजिशन झालेला आहे. इथे नवीन टॉवरचं काम सुरू आहे, इकडे नवीन टॉवरचं काम सुरू आहे, आणि जे म्हाडाचं एक्झॅक्ट लोकेशन आहे, तर ही जी इमारत दिसते, ही हा जो ही जे दिसते लोकॅलिटी, ही आहे म्हाडाची इमारत, ज्या ठिकाणी 132 घरे ही उपलब्ध करून देण्यात सॉरी ज्या ठिकाणी 206 घरे उपलब्ध करून देण्यात आली. तर ही आहे मित्रांनो बिल्डिंग, म्हाडाची बिल्डिंग, ज्या ठिकाणी 203 घरे, 1 BHK 203 घरे उपलब्ध करून देण्यात आलेली आहेत. म्हणजे एकंदरीत तुम्हाला हावरे सिटी आहे, जसं मी सांगितलं की करून स्टेशनला जायचं असेल तर साधारणतः 10-10.5 किलोमीटर अंतर आहे. जायचं असेल तर 12 इथे तुम्हाला हिरो स्कूल दिसते, जसं मी सांगितलं इथे हिरो स्कूल आहे, तुम्ही पाहू शकता या ठिकाणी जवळच आहे. मार्ट आहे, इकडे घोडबंद रोड आहे, इथे तुम्हाला विजय तुम्हाला मिळणार आहे. गार्डन स्टेशन आहे, कासर स्टेशन अगदी रोड प्रकारचे आहे. बाकी तुम विजिट आहे, ते पण आम्ही विजिट केलेले आहे. म्हणून एकंदरीत इथला सॅम्पल फ्लॅट आपल्याला बघायला भेटलेले नाही, तर एकंदरीत तुम्हाला लोकेशन समजलं असेल की नेमका हा प्रकल्प कोणत्या ठिकाणी आहे. तर चला तर मित्रांनो, आता आपण त्या मॅक्झिमम सिटीच्या आतमध्ये एंट्री करूया आणि पाहूया प्रकल्प. तर हा रोड आहे मित्रांनो, जे एंट्री गेट आहे इथे आहे, अशा प्रकारचा हा रोड आहे तिकडे जाणारा, जो काही रौनक बिल्डरांचं मॅक्झिमम सिटी आहे. राईट साईडला पण मॅक्झिमम सिटीचा जुना प्रकल्प आहे, जिथे ऑलरेडी पोजिशन झालेले आहे, आणि समोर जे नवीन बिल्डिंग दिसतात तिकडेच म्हाडाचे घरे उपलब्ध आहे. त्याच्यासमोरच एक नवीन बिल्डिंग बनते, तिथे म्हाडाचे घरे आहेत. एकंदरीत हा रस्ता आहे मित्रांनो तिकडे जाण्यासाठी, तुम्ही पाहू शकता. आणि समोर जे काही गेट दिसतंय तेच गेट आहे रौनक बिल्डरचं मॅक्झिमम सिटीसाठीचं. आणि बाजूला जी काही इमारत दिसतंय राईट साईडला, हीच इमारत आहे मित्रांनो म्हाडाची इमारत, ज्या ठिकाणी म्हाडाची घरे उपलब्ध करून देण्यात आलेली आहेत. आतमध्ये आम्ही तशी चौकशी केली, पण त्यांनी सांगितलं की आम्हाला जास्त काही माहिती नाही आहे म्हाडाच्या प्रकल्पाबद्दल, पण अजून घरे रेडी नाही आहेत किंवा सॅम्पल फ्लॅट रेडी नाही असं त्यांनी सांगितलं. म्हणून आम्ही सुद्धा मग काही जास्त काही माहिती घेऊ शकलो नाही. जी काही माहिती ऑनलाईन आहे तीच आम्ही देत आहोत. मित्रांनो, आतमध्ये मी चौकशी केली असता मला समजलं की इथे जो काही सॅम्पल फ्लॅट आहे तो सध्या ते तयार नाही आहे, आणि अंडर कन्स्ट्रक्शन घरे आहेत, याला बराच कालावधी लागणार आहे. बाकीचे जे काही चौकशी आहे त्यांनी त्यांनी हेड ऑफिसला करायला सांगितले, बाकीचे डिटेल्स हेड ऑफिसला मिळतील असं त्यांनी सांगितलेलं आहे. म्हणून एकंदरीत या ठिकाणी व्हिजिट केली, पण जे काही आजूबाजूचा परिसर आहे मी तुम्हाला दाखवण्याचा प्रयत्न केलाय. सॅम्पल फ्लॅट आहे ते अद्यापही तयार नसल्यामुळे तुम्हाला दाखवू शकणार नाहीये. तरी होतं मित्रांनो, स्कीम कोड क्रमांक 364 रौनक ब्लीस या प्रकल्पाची माहिती. पुढील भागात आपण नवीन प्रकल्पाच्या ठिकाणी भेट देणार आहोत. तुर्तास मित्रांनो इथेच थांबतो, पुन्हा भेटूया एका नवीन व्हिडिओसह. तोपर्यंत आपली रजा घेतो, धन्यवाद.